नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत पाऊस पुन्हा सक्रिय आज रात्री महाराष्ट्रातील या दोन जिल्ह्यांना मुसळधार तर एकवीस जिल्ह्यांना हवामान खात्याकडून मध्यम पावसाचा अलर्ट पाहुयात काय आहे याविषयीची सविस्तर माहिती सध्या मान्सून दिल्लीमध्ये आगमन करण्यासाठी सज्ज झाला असून येत्या चोवीस तासात मान्सूनचे दिल्लीत आगमन होणार आहे यासोबत भारताच्या वीस राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे दरम्यान मुंबई आणि कोकणासाठी अतिवृष्टीचा इशारा देऊन हवामान विभागाने या भागात रेड अलर्ट दिला होता हवामान विभागाच्या अलर्टमुळे सर्व नागरिक सतर्क झाले होते पण येथे अपेक्षित पाऊसच झाला नाही आज मुंबईत बऱ्यापैकी पावसाची कमतरता पाहायला मिळाली आहे दरम्यान भारतीय हवामान खात्याकडून आज रात्री म्हणजे उद्या सकाळी साडेआठपर्यंत महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना मुसळधार तर उर्वरित एकवीस जिल्ह्यांना मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या चारही जिल्ह्यांना मापकरा या पाचही जिल्ह्यांना मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मराठवाड्यातील जालना परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना तसंच औरंगाबाद जिल्ह्यालासुद्धा आज रात्रीपर्यंत मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भातील बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली या सर्वच जिल्ह्यांना आज रात्री म्हणजे उद्या सकाळपर्यंत मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर हे होते आताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद